नमस्कार, मी अतुल कुलकर्णी आणि मी घेऊन आलो आहे माय एफ एम सोबत एक खास टॉक शो चेंज मेकर्स. आज आपल्याबरोबर आहेत दत्ताजी कपिले संस्थेचे ऋषिकेश कपिले. नमस्कार. नमस्कार. तुम्ही ज्वेलर्सच्या व्यवसायात आहात. शुभऋषी हे इतक्या थोड्या वेळात इतकं मोठं नाव कसं काय झालं? शुभऋषी ज्वेलर्स आपला एकच बेस आहे, सचोटी इमानदारी आणि योग्य तो प्रयास जो काही कस्टमरला हवा आहे त्यासाठी. तुम्ही हाच व्यवसाय सुरू करायचा किंवा ह्या व्यवसायातच यायचं हे कसं काय ठरवलं? ॲक्च्युली वडील LIC आहे, त्यांनी आईसाठी सोनार म्हणून ज्वेलरी व्यवसाय सुरू केला. आईसाठी म्हणून सुरू केला की आपण सोनार आहे तर इतरत्र कुठलाही व्यवसाय करण्यापेक्षा आपण ज्वेलरी बिझनेस करू. बट आम्ही आल्यानंतर चॅलेंजेस यायला लागले, म्हणजे बाकीच्या बिझनेसपेक्षा नवीन डिझाईन्स, रोज नवीन कस्टमर्स. आणि मी माझा भाऊ शुभम कपिले आम्ही दोघंही पॅशनेटली करायला लागलो होतो. म्हणजे बरेच जण जॉब म्हणून करतात, व्यवसाय म्हणून करतात, वडिलोपार्जित म्हणून करतात, पण हा एक पॅशनेटली करायला लागलो त्यामुळे ऑटोमॅटिकली 100% त्यात इन्व्हॉल्व्ह झालो. आणि जरी माझं एज्युकेशन PhD बिझनेस मॅनेजमेंट आहे, ते नॉलेज इकडे युज व्हायला लागलं. बर बर. की काहीतरी वेगळं करून आपल्याला 100% कसं व्यवस्थित देता येईल त्याकडे लक्ष द्यायला लागलो. तुम्ही जेव्हा पॅशन म्हणता तर ज्वेलरीच्या व्यवसायामध्ये अर्थात तो व्यवसाय म्हणून आहे, पण ज्वेलरीमध्ये डिझाईन पण आहे, तर तुमचं पॅशन दोन्हीमध्ये आहे. कशात पहिल्यांदा सुरू झालं काय? ऍक्च्युली हा फक्त जसं ज्वेलरी व्यवसाय म्हणून सुरू झाला ऍज अ सोनार म्हणून, पण माझं स्वतःचं ज्वेलरी डिझायनिंग झालेलं आहे. वडिलांनी मला सांगितलं जर बायका सोनार आहे आपण, पण मग आपण जर ज्वेलरी विकतोय तर स्टोन्स आणि डायमंडचं तुझं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे. IGI इन्स्टिट्यूट आपण ऐकलंय, त्यातून माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि ज्वेलरी डिझायनिंग ग्रॅज्युएशन, मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कस्टमरची रिक्वायरमेंट पूर्ण करण्यामागे त्याची डिझाईन हुबेहूब तशीच्या तशी उतरवण्यामध्ये मग आमची सुरुवात झाली. म्हणून मग तो पॅशनेटली करणं सुरू झालं. हे सगळं चालू असताना, म्हणजे तुम्ही व्यवसाय सुरू करायचं ठरवलं, त्याच्यानंतर हे तुम्ही आता जे म्हणताय की वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बघता व्यवसायाकडे, तर या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये काही इन्स्पिरेशन्स म्हणा किंवा ज्यांच्याकडे बघून, काही व्यावसायिक असतील किंवा इतर लोक असतील, तर ह्यांच्याकडे बघून तुम्ही काही शिकलात का? तुमची इन्स्पिरेशन्स आहेत? नक्कीच. जसं आपण म्हणतो आई ही मुलीसारखे वागते, तसं मुलगा हा नेहमी वडिलांना बघत असतो. आणि माझे वडील LIC फील्ड ऑफिसर आहे, करेक्ट, तर ते कधीही टाइम बिंग राहिले नाही. 10-5 माझं ऑफिस वर्क झालं ते त्यांना बघून बिझनेसचे थॉट्स आले की यामध्ये डेव्हलपमेंट आपण करू शकतो. जेवढं आपलं आहे टाइम सोडून आपण 100% काय 110 पण देऊ शकतो. हे इन्स्पिरेशन त्यांच्याकडनं आलं. कुठल्याही व्यवसायामध्ये त्याच्या भोवती खूप गोष्टी असतात, आणि जे तुम्ही आता सारखं सांगताय की तुमचे वडील त्यांच्याकडे बघून तुम्हाला जे इन्स्पिरेशन मिळत राहतं, आणि म्हणून तुम्ही सारखे इन्सिस्ट करताय की नाही दत्ताजी कपिले हे जे आहे. तर मला अशा गप्पा मारायला हे यासाठीच आवडतं कारण त्याच्यातनं तुम्हाला माणसं कळतात, त्या माणसांच्या मागे ज्या गोष्टी आहेत त्या कळतात. आणि आमची खरं तर चेंज मेकर्सची थीमच ही आहे की ह्या चेंज मेकर्सच्या गोष्टी काय आहेत, त्यांच्या पर्सनल गोष्टी काय आहेत, त्यांच्या इंटरेस्टिंग गोष्टी काय आहेत. तुमच्याशी बोलून ऋषिकेश खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट तुमचा एक्सपिरियन्स. थँक्यू. आपल्यासोबत आहेत द टेरोटेल व्हेज रेस्टॉरंटचे नचिकेत लवाटे. नमस्कार. 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 मला असं कळलं की तुम्ही पहिले आहात ह्या व्यवसायामध्ये तुमच्या घराण्यात. येस राईट. तर तुमचे वडील कशात होते, आई कशात होत्या, काय काय? फॅमिली आमची फार्मर याच्यावर बिलॉंग करते पूर्ण. ओके. सो आम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स वगैरे, फ्लावर्स वगैरे, ऑर्किड वगैरे, अच्छा, हे एक्सपोर्ट वगैरे करायचो. बरं. सो मग त्याच्यामधनं ही सगळी. पण मग तुम्ही ह्या व्यवसायात कसे काय आलात रेस्टॉरंटच्या? आपण एक कुठलं तरी प्रोडक्ट बनवते त्याचं जर आपल्याला
म्हणजे रॉ प्रोडक्ट आपण बनवतोय, फिनिश गुड जर आपण बनवलं तर ते आपल्याला सोयीस्कर राहील, कारण आपल्याकडे ऑलरेडी रॉ मटेरियल अवेलेबल आहे जे तुमच्या घरी. म्हणजे आता मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, सो व्हेजिटेबल्स हा रॉ मटेरियल आहे, बरोबर. प्रोसेसिंग केल्यानंतर फिनिश गुड आपण लोकांना देऊ शकतो, सो जी आपली कॉस्टिंग आहे ती ऑटोमॅटिक कमी होणार आहे. सो मग तो खूप विचार केला आणि मग त्या हिशोबानुसार मग आपण ठरवलं की आणि एक शेतकरी माणूस पण पुढे जाऊ शकतो ही एक गोष्ट लक्षात ठेवून मग आपण या गोष्टी बघितल्या आणि मग याच्यामध्ये हे केलं. नेमकी सुरुवात कशी केली तुम्ही, म्हणजे हा विचार आल्यापासून पुढे? कोविडच्या काळात काय झालं, सगळे बिझनेस ठप्प होते, बरोबर. सो खूप विचार केला तेव्हा, जस्ट माझं ग्रॅज्युएशन वगैरे झालं होतं, काय करावं काय नाही. मग ती एक संधी मिळाली की बघितलं हॉस्पिटॅलिटी हा जो बिझनेस आहे हा स्टॉप नव्हता झाला. म्हणजे आपण बघितलं तर ऑनलाईन फूड वगैरे घरी मागवता येतो, उलट वाढलं वाढलं. हा म्हणजे लोकांना कळालं की स्विगी काय, म्हणजे असं खूप गोष्टी समजल्या. सो म्हटलं की आपण याच्यामध्येच सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये उतरायचं, मग काय करायचं हे विचार करत करत मग हा विचार केला की हॉटेल इंडस्ट्री ही बेस्ट आहे. व्हेजिटेरियन रेस्टॉरंट किंवा व्हेजिटेरियन फूड असं जर म्हटलं तर खूप कमी वेळामध्ये तुम्ही आज तुमचं नाव हे पहिल्या क्रमांकाने घेतलं जातं टेरोटेलचं, तर तुम्ही कसं काय अचीव्ह केलं किंवा त्याच्यामागचं गमक काय आहे असं तुम्हाला वाटतं? यामध्ये एकच एम असा होता की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर कसं लक्ष देता येईल आपल्याला, बरं. कारण की लोक स्ट्रीट फूड वरती आवडीने खात आहे, त्यांना माहिती स्ट्रीट फूड वरचं फूड हे डेली फ्रेश मिळणार आहे तुम्हाला, मग हॉटेलमध्ये का नाही मिळू शकत. व्हेजिटेबल येतात त्या सगळ्या बाहेरनं, सगळ्या त्याच्यावरती पूर्ण रस वगैरे मारलेले असतात, सो ते अनहेल्दी विषय. मग आपणच काय हे करतो, मग आपण USP आपली बनवली की आपण ओपन फ्रीडम दिला कस्टमर लोकांना की तुम्ही काय प्रोडक्ट खाताय याच्याबद्दल इन डिटेल तुम्ही हॉटेलमध्ये बघू शकतात, बरं. तुम्ही काय प्रकारचे मसाले वापरता हे देखील आम्ही लोकांना दाखवून देतो. सो ती एक USP आम्ही ठेवली आणि एक ट्रान्सपरन्सी कस्टमर मधली ठेवली की भले आम्ही 4 पैसे तुमच्याकडनं जास्त घेतोय, परंतु त्याचा एक मोबदला आम्ही तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही, तुम्हाला समोर दिसतंय की तुम्ही काय काय खाताय, राईट. सो आम्ही तो एक हे दिला आणि एक थोडस कल्चर डेव्हलप केलं आपण नाशिक मधलं, कारण नाशिक आता हळूहळू खूप डेव्हलप होत चाललं, बरोबर. त्रिकोण जो आहे मुंबई पुणे आणि नंतर नाशिक, त्याच्यामधलं नाशिक आता डेव्हलप होतंय, मग ते फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये डेव्हलप होऊन नाही चालणार, मग ते फूडच्या कल्चर मध्ये सुद्धा, बरोबर. सो मग आपण तशा डिशेस सुद्धा इंट्रोड्यूस केल्या नवीन नवीन, आणि लोकांना महाराष्ट्रीयन फूड कसं आपण लोकांना देऊ शकतो याच्यावर सुद्धा आपण खूप फोकस केला. मग आपल्याकडे लिटरली पिठलं, ठेचा या सुद्धा गोष्टी आपण ठेवल्या, भाकरी मसाला भाकरी वगैरे आपण इंट्रोड्यूस केलं. परंतु नाशिक मधलं आपलं एक एकमेव हॉटेल असं आहे की आपण जिथे आतापर्यंत एकही ऑफर दिली नाही. सो तो एक बेंचमार्क सेट केलेला आहे आपण की आपल्याला करायचं नाही. सो मग लोक जेव्हा डायव्हर्ट व्हायचे तेव्हा एक फटका बसायचा फायनान्शियली, बट मग माइंडसेट फिक्स होता की आज तिकडे जात आहे उद्या आपल्याकडे येणार आहे, कारण आपण क्वालिटी क्वांटिटी आणि गुड प्रोडक्ट सर्व्ह करतोय. सो मग त्या गोष्टीने मग तो चढ उतार होत गेला पण आता तो बेंचमार्क ऑटोमॅटिक ग्राफ वरती गेला. तर थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्स थँक्स. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी आणि मी घेऊन आलो आहे MyFM सोबत एक खास टॉक शो चेंज मेकर्स. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रतीक शेटे, किडनी क्लिनिकचे डॉक्टर प्रतीक शेटे. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. डॉक्टर, द बेस्ट नेफ्रॉलॉजिस्ट असं आपल्या भागात म्हटलं की तुमचं नाव येतं, तुम्ही हा विश्वास संपादन कसा केलात? यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पेशंटला आजाराबद्दलचं काउन्सिलिंग प्रॉपर होणं, त्याला आजार काय आहे, कोणत्या स्टेजला आहे, त्याला विश्वासात घेऊन आपल्याकडे ट्रीटमेंट ऑप्शन्स काय अवेलेबल आहेत ते सांगणं, आणि त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट प्लॅनमध्ये जसे काही चेंजेस होत राहतील त्यांच्या रिस्पॉन्सनुसार ते त्यांना एक्सप्लेन करणं, आणि दुसरा घटक म्हणजे ट्रान्सपरन्सी. डॉक्टर पेशंट कम्युनिकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. त्याच्यामध्ये काही जर कमतरता राहिली, दुवा जर राहिला, तर मग त्याच्यामध्ये गैरसमजूत होऊ शकते, मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. तर त्याच्यामध्ये पेशंटला विश्वासात घेऊन ट्रान्सपरन्सी ठेवून ट्रीटमेंट करणं हे दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. अच्छा, फारदा ऐकतं ऐकू येत नाही नेफ्रॉलॉजिस्ट असं. तुम्ही हा निर्णय कसा काय घेतलात की आपण हे स्पेशलायझेशन करायचं? ज्यावेळेस मी 2013-14 मध्ये MD मेडिसिन करत होतो पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यावेळेस ऑलरेडी नाशिकमध्ये ब्रेन स्पेशलिस्ट आणि हार्ट स्पेशलिस्ट खूप जण होते. ओके. आमच्या फील्डमध्ये किडनी स्पेशालिटीमध्ये त्या मार्गाने सॅच्युरेशन म्हणाल तर कमी होतं, आणि तो एक प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू मी विचार करून किडनी कन्सल्टंट होण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला. आणि स्पेशली मेडिकल बॅकग्राऊंड काही नसल्यामुळे मला जेवढं काही
ग्रॅज्युएशन घेता येईल, शिक्षण घेता येईल मॅक्झिमम, तेवढा मी ट्राय केला. तुम्ही म्हणालात की बॅकग्राऊंड नव्हता अजिबात, तर मग डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला कुणी म्हणजे इन्स्पायर कुणी केलं? ॲक्च्युली इट्स व्हेरी इंटरेस्टिंग थिंग, माझ्या पॅरेंट्सनीच मला इन्स्पायर केलं. अच्छा. माझी आई हाऊसवाईफ आहे, वडील गव्हर्नमेंट ऑफिसर होते, रिटायर झाले काही वर्षांपूर्वी, आणि त्यांच्याकडनं ज्या गोष्टी शिकण्यात आल्या, डिसिप्लिन, टाईम मॅनेजमेंट, मॅन मॅनेजमेंट स्किल्स, आणि समाजसेवेसाठी काही करता येईल का फील्डमधून आपल्या, तर त्या हिशोबाने आय थॉट की इंजिनिअरिंगपेक्षा मेडिकल ऑप्शन हा बेटर राहील, म्हणून तसा निर्णय घेतला. माझ्या घरी पण पुष्कळ डॉक्टर्स आहेत, माझे काका आणि इतर अनेक लोक. एक गोष्ट माझ्या अशी लक्षात येते नेहमी की जे रुटीन असतं ते अत्यंत बिघडलेलं असतं डॉक्टर लोकांचं, कारण कधी घरी यायचं, कधी जेवायचं, कधी इतर काम करायचं माहीत नसतं. तर तुम्ही, कारण तुम्ही फिट दिसता खूप, तुमचं रुटीन तुम्ही कसं सांभाळता? तुम्ही म्हणाला तसं आमचं 9 to 5 जॉब नाही आहे, नाही 24/7 बिझी असतो. तर आय प्रेफर मॉर्निंग एक्सरसाइज टाइम जेव्हा पण शक्य आहे, अर्ली मॉर्निंग, कारण लेट इव्हनिंग लेट नाईट पॉसिबल होत नाही. इव्हनिंग वॉक्स किंवा एक्सरसाइज, तर कार्डिओ एक्सरसाइज करणं, स्वतःला फिट ठेवणं हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जर फिजिकली आपण फिट असू तर मग आपल्याला मेंटली पण फ्रेश राहता येतं आणि आपण ते शेड्यूल व्यवस्थित पार करू शकतो. जे काय आहे ते डिसिजन मेकिंग पण आपलं फ्रेश होतं आणि प्लस आपल्याला टाईम मॅनेजमेंटची पण एक आयडिया येऊन जाते. तर त्याच्यानुसार 24/7 जसं तुम्ही म्हणालात की एखाद 2 दिवस ऑफ झाले तर ॲटलीस्ट 5 days a week आपण एक्सरसाइज करणं, आणि जर डॉक्टर स्वतः फिट नसेल तर पेशंट कसं काय विश्वास ठेवणार ही एक गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे एक आपणच एक स्वतः एक्झाम्पल सेट करून दाखवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट. अगदी खूप महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला डॉक्टरनी सांगितलेली आहे, ती म्हणजे ही की तुम्ही फिट राहा आणि जर वेळ पडली तरच डॉक्टरांकडे जा, पण जायचं असेल तर डॉक्टर शेट्यांकडे नक्की जा. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. थँक्यू सो. आपल्याबरोबर आहेत श्रीजी ग्रुपचे अंजन भलोडिया. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार, कैसे आप? एकदम बढ़िया सर जी. मुझे लगता है कि जो 3 चीज़ें हम हमेशा कहते हैं, अन्न, वस्त्र और निवारा, तो उसमें जो सबसे इम्पोर्टेंट चीज़ है मतलब घर, वो आप लोग बनाते हैं, जो हर किसी का सपना रहता है. और इसीलिए मुझे हमेशा ये एक एक मन में रहता है कि एक पूछूं आप लोगों से कि ये कैसे आपकी शुरुआत हुई, आपने कैसे सोचा कि मैं इस लाइन में आ जाऊं? सर, मेरी शुरुआत ऐसे 2008 से हुई है रियल एस्टेट में. मैं एक्चुअली बेसिकली सूरत से हूं, तो मैं वहां पर मेरा इंजीनियरिंग और एजुकेशन हुआ था, फिर MBA करने के लिए मैं नासिक आया था. अच्छा. तो तभी 2008-09 में इधर मैंने MBA किया, सेकेंड ईयर में था तभी. इधर हमने एक रॉ हाउस का एक छोटा प्रोजेक्ट से मैंने स्टार्ट किया, क्योंकि 2006 के बाद नासिक का रियल एस्टेट मार्केट जो है ना वो काफ़ी ग्रो होना स्टार्ट हुआ. तो फिर मैंने भी सोचा कि ये एक फील्ड अच्छा है जहाँ पर हम लोग कुछ अभी इधर मार्केट भी अच्छा सपोर्ट करेगा इमीडिएटली. हमको MBA में थोड़ा स्टडी भी वही कर रहे थे. हमने सोचा कि रियल एस्टेट में थोड़ा ट्राई करते. मैं ऐसे फर्स्ट जनरेशन डेवलपर ही हूँ. हमारे फैमिली में हमारा अलग फैमिली बिजनेस था, हमारा अनाज का होलसेल का बिजनेस था. मैं फर्स्ट टाइम ही ये रियल एस्टेट बिजनेस में हूँ. तो फिर वहाँ से एक छोटे से प्लॉट से हमने रो हाउस का एक छोटा प्रोजेक्ट से स्टार्ट किया 2008 से. फिर धीरे धीरे जैसा हमारा था कि मार्केट ग्रो अच्छा हो रहा है, उस टाइम पे रियल एस्टेट अच्छा बूम कर रहा था नासिक में, तो अच्छा सपोर्ट मिल गया, तो बुकिंग्स वगैरह भी अच्छे हो रहे थे. तो फिर स्टेप बाय स्टेप वो होने के बाद एक उसी एरिया में एक और एक छोटा प्लॉट लिया, जहाँ पर एक 4 फ्लोर का बिल्डिंग किया. फिर ऐसे धीरे धीरे फिर हम लोग आगे बढ़ते गए ऐसा. तो फिर यहाँ पर ही सेटल हो गए नासिक में, ऐसा हुआ. उसके बाद एक जो कॉन्सेप्ट है जो नासिक में आपने एक तरह से शुरू की, ऐसा कह सकते हैं कि हाई राइज बिल्डिंग्स, यस सर, कैसे आपने उसकी शुरुआत की और उसका रिस्पॉन्स कैसा रहा? अभी सर हाई राइज बिल्डिंग की बात करें तो जैसे जब मैं नासिक में आया तो नासिक में एक ट्रेंड, जब मैंने बिजनेस स्टार्ट किया ना तो नासिक में एक ट्रेंड उल्टा था कि जब भी फर्स्ट सेकंड फ्लोर के जो फ्लैट है वो ज्यादा प्रीमियम में सेल होते थे, हायर फ्लोर के फ्लैट जो है वो कम में सेल होते थे. क्या बात कर रहे हैं, मतलब ये उल्टा था हमारे शहरों में होता. हाँ जी. फिर बाद में धीरे धीरे जैसे मैं सूरत से हूँ, वहाँ पर तभी 12th floor, 14th floor तक के बिल्डिंग थे, वहाँ पर ट्रेंड. और जनरली हम मुंबई पुणे जाओ आप, या आउट ऑफ इंडिया जाओ, सिंगापुर, दुबई, जहाँ पर इंफ्रास्ट्रक्चर एकदम अच्छा, डेवलपर हाई राइज टावर है, तो वहाँ पर ट्रेंड ऐसा है कि नीचे लोअर रेट ऊपर हायर रेट, ऊपर हायर. तो वैसा नासिक में थोड़ा उल्टा ट्रेंड था. तो सर ये मतलब जैसा कि आप कह रहे थे कि एक के बाद दूसरा, दूसरा के बाद दूसरे के बाद तीसरा प्रोजेक्ट, लेकिन हमेशा ये देखा जाता है कि
इतनी इनोवेशंस आती है, मतलब आप मटेरियल ले लीजिए या कोई एक्सेसरीज ले लीजिए, डिजाइन ले लीजिए, तो जब आप ये जो प्रोजेक्ट्स की आप बात कर रहे हैं, जो जिक्र आपने किया, तो उसमें क्या इनोवेशंस सोचिए आपने, इनोवेशंस आप किस तरह से की अगर सर बात करें तो, जैसे हमारे अभी प्रोजेक्ट गंगापुर रोड पे चल रहे हैं, गोविंद नगर में चालू है और कांटे गली में चल रहे हैं, तो हर एक लोकेशन वाइज सब जहाँ पर वहाँ पर जो रिक्वायरमेंट है वो हिसाब से हम डिफरेंट इनोवेशन करते हैं। अभी एक प्रोजेक्ट हमारा सेलेस्टिया करके चालू है गोविंद नगर में, वहाँ पर हमने एक स्टैंड अलोन क्लब हाउस बनाया है 7 फ्लोर का, यानी एक पूरा बिल्डिंग ही 7 फ्लोर का पूरा क्लब हाउस बनाया है, पूरा का पूरा क्लब हाउस, 7 फ्लोर का बिल्डिंग पूरा क्लब हाउस है, टोटल 9 बिल्डिंग का प्रोजेक्ट है ना, ये मैंने कभी सुना नहीं है। हाँ, तो फर्स्ट एक बिल्डिंग ही पूरा हमने क्लब हाउस का बनाया 7 फ्लोर का। अभी आने वाले जो 5-10 साल है वो नासिक के ही है, नासिक में जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है, जैसे सूरत चेन्नई हाईवे यहाँ से बन रहा है, समृद्धि अभी कनेक्ट हो जाएगा, अभी काफी सारे इंडस्ट्री जैसे रिलायंस लाइफ स्टाइल 350 एकड़ में एक प्रोजेक्ट रिलायंस ने किया है, इंडियन ऑयल का एक 150 एकड़ में प्रोजेक्ट है, IT पार्क का एक्विजिशन हुआ है, तो ये सब आप अगर देखोगे तो आने वाले 5-10 साल जो है वो नासिक में एकदम बूम रहने वाला है, कि नासिक जो है वो डेस्टिनेशन नेक्स्ट नासिक होने वाला है, जैसे अभी पुणे बॉम्बे इतना अच्छा डेवलपमेंट हो गया है तो उसके बाद नेक्स्ट क्या तो नासिक ही है। थैंक यू सो मच सर, बहुत 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 अच्छा लगा, थैंक यू। नमस्कार, मी अतुल कुलकर्णी आणि मी घेऊन आलो आहे MyFM सोबत एक खास टॉक शो चेंज मेकर्स। आज आपल्या सोबत आहेत विद्या विकास चाइल्ड न्यूरोलॉजी सेंटर से डॉक्टर निखिल पवार। नमस्कार डॉक्टर। नमस्कार सर। नमस्कार, खूप छान वाटलं आपल्याला भेटू। थैंक यू डॉक्टर। मला सांगा, तुमच्या ह्या न्यूरोलॉजी सेंटर ची सुरुवात कशी झाली? सुरुवात झाली ऍक्च्युअली, माझे आई वडील दोन्ही डॉक्टर आहेत आणि त्यांनी विद्या विकास हॉस्पिटल अशी सुरुवात केली, एका खेडेगावातनं सुरुवात करून नासिकमध्ये सेटल झालेत आणि आम्ही लाईक एका 2 BHK मध्ये 3 फॅमिलीज राहून असं हळूहळू आपण मोठे झालो, होताना बघितलं आई वडिलांना आणि मग नंतर त्यांनी पिडॅटिकचा खूप छान सेटअप केला, म्हणजे उत्तर महाराष्ट्रात त्यांचं बरंच नाव आहे अजूनही। अच्छा, मग त्यांची ती प्रेरणा घेऊन मी पण म्हटलं की आपण पिडॅटिक्स करूयात आणि नंतर असं वाटलं की नाही, पिडॅटिकमध्ये अजून एक गरज आहे, ती पिडॅटिक न्यूरोलॉजीची, लहान मुलांच्या मेंदूरोगच्या जे काही समस्या आहेत त्याची थोडी कमतरता होती उत्तर महाराष्ट्रामध्ये, मग त्याच्यात स्पेशलायझेशन करून मग मी न्यूरोलॉजीचे स्पेशलायझेशन करून नासिकमध्ये प्रॅक्टिस स्टार्ट केली होती। अच्छा, ही जी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये जास्त करून कुठले आजार आढळतात? पण लहान मुलांचे जसं आपण मतिमंदपणा किंवा झटके, फीट, आकडी, हट्टीपणा किंवा शाळेत अभ्यासात मागे पडणे, डोकेदुखीपासून सगळे, पण जे मोठे न्यूरोलॉजिस्ट म्हणजे ॲडल्ट न्यूरोलॉजिस्ट म्हणतो त्यांना त्यातलं एवढं एक्सपिरियन्स नसतो, लहान मुलांचं हे सगळे आजार जे आहेत हे वेगळे पडतात, तर त्यांना एक स्पेशलायझेशनची जास्त गरज असते। सो खास करून ऑटिझम जे आता खूपच प्रकर्षात जाणवतं आपल्याला, त्याच्यासाठी खरं म्हणून पिडॅटिक न्यूरोलॉजीची खूप गरज पडते। अच्छा, विद्याविकासमध्ये तुम्ही कुठल्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत? सर, आपलं इन्स्टिट्यूटमध्ये आता नॉर्थ महाराष्ट्रामध्ये हे एकमेव आहे की जिथं पिडॅटिक न्यूरोलॉजी म्हणजे लहान मुलांच्या मेंदूरोगसाठी ऑल फॅसिलिटीज, येस, फक्त अंडर वन रूफ आहे, म्हणजे इट इन्क्लूड्स ऑक्युपेशनल थेरपी जे ऑटिझमसाठी लागतात, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑल पिडॅटिक, म्हणजे पिडॅटिक स्पीच थेरपी, मग लहान मुलांचे क्लिनिकल चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहेत, मग नंतर आपल्याला लॅब आपले जेनेटिक टेस्टिंग्स होतात किंवा जेनेटिक रेअर डिसऑर्डर्स असतील ते, तर हे सगळे, आणि आता पुढे जाऊन आपण ॲक्वाथेरपी, हायड्रोथेरपी हे पण सगळे इंट्रोड्यूस करणार आहे। सो इट्स लाईक अंडर वन रूफ सगळं। येस, एक्झॅक्टली डॉक्टर। आता तुम्ही बऱ्याचदा ऑटिझमचा उल्लेख केलात आणि दुर्दैवाने आजकाल ते आपल्याला खूप ऐकायला येत आहे, तर त्याला नेमकं अप्रोच कसं करता तुम्ही? एक्झॅक्टली, तर ऑटिझम हे ॲक्च्युली खूप जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतं आता, एक तर अवेअरनेस वाढलं आहे पॅरेंट्समध्ये आणि कोविडमध्ये खास करून खूप जास्त याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे, कोविडमध्ये जास्त वाढलं। सो ऑटिझम इज व्हॉट, इट्स अ कम्युनिकेशन प्रॉब्लेम, म्हणजे बच्चू संवाद नाही साधू शकत आई वडिलांशी। सो जेव्हा कोविडच्या वेळेस काय झालेलं की खूप सारे सोशल आपले कम्युनिकेशन थांबले होते, आपला स्क्रीन टाईम वाढला होता, आयपॅड आणि टेलिव्हिजन्स खूप जास्त वापर, सो त्याच्यामुळे बच्चू खूप जास्त ऑटिस्टिक आढळण्यात आले आणि जेव्हा आता 1-2 वर्षानंतर त्यांना आई वडिलांना जाणवायला लागलं की बच्चू लक्ष देत नाही, बोलत नाही, आणि त्यासाठी अर्ली इंटरव्हेन्शन केलं
जसं आता आपण म्हणतो की ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेव्हिअरल थेरपी हे केलं तर आपण त्यांना त्याच्यातनं बाहेर लवकरात लवकर काढू शकतो. सो अर्ली इंटरव्हेन्शन बिकम्स द की हियर. डॉक्टरनी एक खूप छान शब्द आत्ता वापरला जो पहिल्यांदाच मी ऐकला, बच्चू. पण त्यांनी जे प्रॉब्लेम सांगितले ते फक्त बच्चूंचे नाही आहेत, ते आपले पण आहेत. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर, खूप छान. थँक्यू.